पहिल्यांदा सुरुवात म्हणजे सोळा ते 14,000 भाव होता कापसाचा. शेतकरी या घरात कापूसाला 9,500 होता, आता 7,800 ते 8,900 भाव होता. आणि शेतकऱ्याच्या घरात माल आल्यानंतर शासनाचं धोरण बदलतं, केंद्र सरकारनं जर आयात किंवा थोडंसं व्यवस्थित ठेवलं तर आजही शेतकऱ्याला 10,000 कापसाला भाव सहज भेटू शकतो. म्हणून आमची एक भावना आहे की बा शेतकऱ्यांची आजची परिस्थिती गंभीर आहे. कापूस विकू शकत नाही, भाव वाढतात की नाही गॅरंटी नाही. वायदे बाजारातून कापूस बाहेर काढला, आता आणखी सेबीनं परमिशन दिली वायदे बाजारात. तर ह्या सर्व गोष्टी जर आधी जर नियोजन झालं तर त्या शेतकऱ्याला कुठंतरी न्याय भेटतो. हो आमच्या आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कापसाची दरवाढ झाली पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आलं. आधीच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना या सुलतानी संकटानं सुद्धा या ठिकाणी हल्ला केला आणि केंद्र सरकारच्या आणि भाजप सरकारच्या या प्रतिनिधींनी अक्षरशः शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाचे माल पाडून टाकले. स्वतःचे वस्त्रोद्योग उभारण्यासाठी भाजपनं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी या भाजप सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो. व आमच्या शेतकऱ्यांना जर 10,000 वर कापसाचे भाव दिले नाहीत तर आयानंतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.